राम राम शेतकरी मित्रांनो, सध्या कांद्याला समाधानकारक असा दर मिळू लागला आहे. त्यामुळे बाजारात तसेच कांदा पट्ट्यात अफवांचे मॅसेज फिरू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता अशा मॅसेजकडे दुर्लक्ष करावे. कांद्याची टिकवण क्षमता बघून चांगला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेलं आहे. एकीकडे गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विक्री करावा लागला. निर्यातबंदी, निर्यात शुल्क अशा वेगवेगळ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव कमी मिळत गेला. आता कुठे कांद्याला समाधानकारक भाव मिळत असताना बाजारात अफवांना पेव फुटले आहे. मात्र शेतकऱ्यांनी या अफवाकडे दुर्लक्ष करून टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणण्याची गरज आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे जमेल तेवढ्या अफवा पसरून शेतकऱ्यांना घाबरून कांद्याची आवक वाढवून भाव पाडण्याचे ठरवून काम सुरू झाले आहे. मात्र या अफवांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे संघटनेकडून सांगण्यात आलेले आहे. कांद्याला समाधानकारक भाव मिळू लागल्यानंतर कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी खरेदी विक्री योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून कांदा खरेदी करून बाजारात विक्री केला जाईल. याआधी केंद्र सरकारने किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अशी योजना राबवली आहे. त्यात भारत चना डाळ 60 रुपये किलो, भारत आटा 27.5 रुपये किलो आणि भारत तांदूळ 29 रुपये किलो दराने विकण्यात आला. त्यामुळे आता कांद्याच्या बाबतीत हा प्रयोग करणार असल्याचे समजते. यातूनच कांद्याचे भाव पडणार असण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र शेतकऱ्यांनी गोंधळून जाण्याचे कारण नसण्याचे सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ही कांदा उत्पादक संघटनेकडून देण्यात आलेली आहे. तर पाहूयात काय सूचना आहे. मित्रांनो, आपण घाबरून जाऊन कुठल्याही अफवेला बळी न पडता आपल्या कांद्याची टिकवण क्षमता बघून चांगला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे. आवक नियंत्रणात ठेवून बाजारभावाचे सूत्र आपण आपल्याच हाती ठेवायचे आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकार किंवा इतर कुठल्याही घटकाने थेट कांद्याचे बाजार पाडण्याचे प्रयत्न केल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संबंधितांना जशाच तसे उत्तर दिले जाईल. यासाठी चाळीमध्ये साठवणूक केलेले शेतकरी व ज्यांच्याकडे आता कांदा शिल्लक नाही मात्र पुढे नवीन कांदा असणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक संघटनेला भक्कम साथ यावेळी द्यायची आहे असा मॅसेज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून हा देण्यात आलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.